नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी आज मेथीच्या लाडू बनवायची व्हिडिओ घेऊन येत आहे। चला मैत्रिणींनो, मेथीच्या लाडूमध्ये काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघून घेऊया। पहिलं साहित्य गूळ, बदाम, काजू, शेपा, ओवा, मेथीची पूड, इलायची, जायफळ, खोबरं, डिंक, खजूर, हलीम, याच्यामध्ये आहे तूप। हे आहे आपलं गावठी तूप। चला तर मग मेथीचे लाडू कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवते। हे मी थोड्या वेळापूर्वी मिक्स करून ठेवलेलं आणि याच्यामध्ये जे ठेवलं आहे ना ते तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं की काय काय साहित्य लागतं म्हणून। आता आपण हे सर्व मिक्स करूया। ह्याच्यामध्ये शेपा भाजून त्याचे मिक्सरला पावडर करून घेतली आहे आणि ओवा ते पण तसंच केलं आहे आणि खजूर खजुराचे छोटे छोटे तुकडे केले आहेत आणि खोबरा किसून घेतलेला आहे। आता काय करायचं आहे आपण? आता हे सगळं आपण मिक्स करायचं। आता हे जेवढं दाखवलंय ना तेवढं याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं। अच्छा, म्हणजे सगळे साहित्य आपल्याला मिक्स करायचे आहेत। हा मग कर मिक्स। जेवढे सगळे साहित्य दाखवले ना तेवढे आपल्याला मिक्स करायचे। काजू, बदाम, ओवा, शेपा, हे मेथीचे दाणे भाजून घेतलेले त्याची पावडर गेलेली, हे आता आपण सगळं मिक्स करूया। आज माझी पहिलीच व्हिडिओ आहे, जर काही चुकलं तर सांभाळून घ्या। तसं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगू शकता आणि माझं काय चुकत असेल तर तेही तुम्ही जरा सुधारू शकता, सांगा काय काय चुकत असेल। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पातेल्या ठेवल्या गॅस वरती गरम करण्यासाठी। आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया। आता गॅस पेटवलाय, गॅस वरती पातेल्या ठेवलाय गरम करण्यासाठी। पातेला तापलं की त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया। पातेला गरम झालंय आपलं, आता आपण त्याच्यात तूप टाकूया। तुम्ही ना घाल गरमीच्या दिवसात तर मेथीचे लाडू खाल्ले जात नाही आणि तुम्ही बनवताय आज, तर बनवण्याचं कारण असं की माझी छोटी बहीण आहे तिचे मिस्टर थोडे आजारी पडेल ना, तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मेथीचे लाडू खा म्हणून। तर बहिणीने त्या दिवशी फोन केला आणि सांगितलं की ताई येताना मेथीचे लाडू घेऊ, मग आम्ही ते आज बनवतोय आणि उद्या घेऊन जाऊ त्यांच्याकडे। तूप गरम झालं की आता त्याच्यात डिंकच टाकायचं आहे। डिंक पण तळून घ्यायचा, डिंक तळून झाला की गूळ टाकायचं त्याच्यात। चला आता आपण डिंक तळून घेऊया। डिंक आपण
सगळं एकदम नाही टाकायचं, थोडं थोडंच टाकायचं, नाहीतर चिकटून जाईल. चुकत असेल ना मैत्रिणींना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी व्हिडिओ कशी वाटली तेही मला सांगा. गॅस कमी करते आणि मग थोडंसं काढून घ्यायचं. झिंक काढून झालं की त्याच्यात गूळ टाकायचं. मी एका परातीमध्ये काढलेत ज्याच्यामध्ये डिंकांचे लाडू सामान ठेवलंय ना त्याच्यामध्ये मिक्स केलेत होता. आता आपण पातेल्यामध्ये गूळ टाकू. ज्या पातेल्यात आपण डिंक तळलंय ना तुपामध्ये त्याच तुपामध्ये आता आपण गूळ टाकायचं आहे. तो गूळ वितळला की मग पूर्ण हे साहित्य त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. गूळ विकायला थोडा वेळ लागेल. आणि हे सगळं आपल्याला मंदाच्यावरतीच करावं लागेल. जर पुन्हा कधी केले परत लाडू तर तुम्हाला मी पूर्ण त्याचं वजन सांगेन कसं बनवलं. आपला गूळ वितळत चाललाय. आता आपलं गूळ वितळून झालेलं आहे तर त्याच्यात आपण जे लाडवांचं जे सामान ठेवलंय ना ते सगळं मिक्स करू. मग लाडू बघायला घेऊया. बघू शकता हा सामान आहे इकडे. आता हाच सामान आपण त्यामध्ये टाकणार आहे गोल मध्ये. बोल तू तुला ओके. आता हा सामान हा जाणार आहे ना गोल मध्ये. अरे बोलशील काय विचारतो तुला तर बोल ना तू. आता हे जे सामान आहे ना ते सगळं जाईल या पातेळ. आणि गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता एकदम कमीच ठेवली आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच आपण मिक्स करायचे नाहीतर ते पातेल्याला लागू शकतो ना म्हणून. हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. याला म्हणजे आपण मिक्स करतच राहायला पाहिजे का. मिक्स करतच राहायचं मग ते चिकटणार नाही खाली असं. जोपर्यंत गूळ सगळ्या मिश्रणाला लागत नाही ना तोपर्यंत आपण मिक्स करतच राहायचं.
म्हणजे केवढा गरम करायला लागते? गरम करायला लागते ना, म्हणजे केवढा? एक कमीत कमी 5 ते 7 मिनिट असं ढवळतच राहायचं जोपर्यंत ते सामान एकजू होत नाही. काय होत नाही? एकजू म्हणजे समजलं नाही, मिक्स होत नाही. अच्छा, म्हणजे जेव्हापर्यंत मिक्स होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला घाटलंच राहायचं आहे. आणि गॅस फ्लेम बघू शकता तुम्ही, एकदम कमीच ठेवली आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. चल चल भाई. तुझे तू मोबाइल कर बघू ना मी बघ. नमस्कार मैत्रिणींनो, मी अरे मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है? हमें शेर को डरा के दिखा. ये क्या वीडियो चालू है क्या? अरे मैया, तू क्या देख लियो? बोल ना, तू बोल. इकडे बंद कर, दिसते का सगळा बघूसा? नाही तू बोल ना, बरोबर दिसते. हां बोल बोल ना. अरे असं दिसते ना माई खातात. दिसते ना माईक आहे तो. आता म्हणजे माईक पकडत आहे का? अरे तू बोल ना बाबा.